नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर, तर ज्या विद्यार्थ्याची सफाई गरज असणी 24 तारखेला होणार होती, 24 मेला होणार होती, त्याची एक यादी लावण्यात आलेली होती. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्याची 25, 26 आणि 27 तारखेला चाचणी होणार आहे, त्या तिन्ही यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर 24 मेला एकूण 600 विद्यार्थ्याची चाचणी होणार आहे आणि 600 विद्यार्थ्याची यादी आपण पाहिलेली होती. तुम्ही यामध्ये पाहू शकता 600 विद्यार्थी, या ठिकाणी तुम्हाला दिसून 600 विद्यार्थी, आवेदन अर्ज क्रमांक, नाव आणि 24 मेल. ठीक आहे, 24 मेला एकूण 600 विद्यार्थ्याची चाचणी होणार आहे. तर 25 मेला पहा किती विद्यार्थ्याची चाचणी होणार आहे. तर पहा, अनुक्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, आवेदन अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, पदाचं नाव तुमचं नाव बरोबर चेक करायचं आणि परीक्षा दिनांक बरोबर चेक करायचं. ठीक आहे, तर पहा 25 मेला किती विद्यार्थी चाचणी होणार आहे. तर मित्रांनो, ही जी PDF आहे, 22 पेजची PDF आहे, संपूर्ण PDF तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. ठीक आहे, पहा तर 25 मेला एकूण 700 विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे. तर 24 मेला एकूण 600 विद्यार्थी चाचणी देणार आहे सफाई कार्यपदाची आणि 25 मेला 700 विद्यार्थी चाचणी देणार आहे. तुम्ही पाहू शकता अनुक्रमांक 1300, म्हणजे एकूण 700 विद्यार्थी 25 मेला चाचणी देणार आहे, म्हणजे एका दिवसात 600-700 विद्यार्थी चाचणी होणार आहे. अनुक्रमांक 1301, आता यादी जी आहे 26 मेला किती विद्यार्थी चाचणी देणार पहा. आवेदन अर्ज क्रमांक बरोबर चेक करायचा, तुमचं पदाचं नाव बरोबर चेक करायचं, तुमचं नाव बरोबर आहे की हे बरोबर चेक करायचं आणि परीक्षा दिनांक बरोबर चेक करायचा. पहा 25 मेला 700 विद्यार्थी, 24 मेला 600 विद्यार्थी, तर 26 मेला पण 700 विद्यार्थी चाचणी देणार. तुम्ही यामध्ये पाहू शकता अनुक्रमांक 2000, आवेदन अर्ज क्रमांक 2527. ठीक आहे, पदाचं नाव सफाईगार, नाव आणि परीक्षा दिनांक, म्हणजे 26 मेला पण 700 विद्यार्थी चाचणी देणार आहे. पहा 27 मे 2022, कागदपत्र तपासणी व व्यावसायिक चाचणी उमेदवाराची यादी. ठीक आहे, अनुक्रमांक 2001, आवेदन अर्ज क्रमांक, पदाचं नाव बरोबर चेक करायचं, तुमचं नाव बरोबर चेक करायचं आणि परीक्षा दिनांक बरोबर चेक करायचं. पहा 27 मेला किती विद्यार्थी चाचणी देणार बघून घ्या. आणि 27 मेला जे विद्यार्थी चाचणी देणार ते आहे होणार आहे, तुम्ही यामध्ये नंबर चेक करू शकता. आवेदन अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, अनुक्रमांक, आवेदन अर्ज क्रमांक, पदाचं नाव, तुमचं नाव आणि परीक्षा दिनांक. जेव्हा तुम्ही चाचणीला जाल तर बरोबर तुमचा आवेदन अर्ज क्रमांक चेक करायचा आणि अनुक्रमांक चेक करायचा, दोन्ही क्रमांक तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गेटवर चाचणीला जाल तर तुम्हाला हा अनुक्रमांक आणि आवेदन अर्ज क्रमांक त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, म्हणून हे दोन्ही क्रमांक जवळ ठेवायचे, सोबत ठेवायचे. तर कोल्हापूरमध्ये जवळपास 2636 विद्यार्थी चाचणी देणार आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी सफाई गार्डची चाचणी देणार आहे. ही चाचणी तुमची 24, 25, 26 आणि 27 या 4 दिवशी चालणार आहे. 4 दिवसामध्ये 2626 विद्यार्थी चाचणी देणार आहे. 24 तारखेला ज्या विद्यार्थी चाचणी होणार होती त्याची यादी 2 दिवसा अगोदर लावण्यात आलेली होती आणि आज आणखी यांनी 3 याद्या लावलेल्या आहेत, म्हणजे 25, 26 आणि 27 ज्या विद्यार्थी चाचणी होणार आहे अशा 3 याद्या यांनी लावलेल्या आहे. यानंतर यादी लागेल नाही लागेल याची माहिती मला नाही आहे. जर तुमची एक्झाम 27 मे नंतर असेल तर तुम्हाला 1-2 दिवसा अगोदर मॅसेज येऊ जाईल. ठीक आहे, प्रत्येकाला SMS येत आहे, ज्या ज्या विद्यार्थी चाचणी होणार आहे कोल्हापूर सर्व विद्यार्थ्यांना मॅसेज आलेला आहे तुमची एक्झाम केव्हा आहे, किती वाजता आहे, तर संपूर्ण विद्यार्थ्याला SMS येत आहे. तर तुमची एक्झाम 27 मे नंतर असेल तर तुम्हाला पण SMS येऊन जाईल, किंवा 25 मेपर्यंत 5वी यादी पण ते लावू शकतात. पण मला तर असं वाटतं की यानंतर कोणतीही यादी लागणार नाही, कारण हेच विद्यार्थी खूप अधिक प्रमाणात झालेले आहे. तर जवळपास 2636 विद्यार्थी या ठिकाणी चाचणी देणार आहे. तर पहा मित्रांनो, परीक्षा केंद्र पहा, भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर, मौजे नंदवाड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील कवायत मैदानावर घेण्यात येईल. ठीक आहे, या ठिकाणी तुमची चाचणी होणार आहे. हे मित्रांनो, जेव्हा जाहिरात आलेली होती तेव्हाची परीक्षा केंद्र आहे. तर यामध्ये बदल झाला असेल किंवा नाही झाला असेल ते तुम्हाला मॅसेजमध्ये येऊ जाईल. ठीक आहे, आणि यांचा नंबर दिलेला मित्रांनो, तुम्हाला काही जर अडचण येत असेल, भरतीला जाताना काही माहिती जर विचारायची असेल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधून माहिती विचारू शकता. नंबर दिलेला, प्रत्येक विद्यार्थ्याला काही अडचण येत असेल त्यांनी फोन करायचा, आपली अडचण सांगायची. ठीक आहे, ज्या दिवशी तुमची चाचणी राहणार आहे त्यावेळेस सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचं. 7 वाजता म्हटलं आहे तर एक्झामच्या 1 तासा अगोदर दिलेलं पत्र हजर राहायचं आहे. यांनी टायमिंग दिलेला नाही आहे तरी तुम्ही जाहिरातीप्रमाणे 6 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे. जेव्हा तुम्ही भरतीला जाल ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे, तसाच एक सेट झेरॉक्स प्रतीचा पण सोबत न्यायचा, 5 फोटो सोबत न्यायचे. ठीक आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे, झेरॉक्स प्रती पण सोबत न्यायचे, 5 फोटो सोबत न्यायचे, ओरिजिनल आधार कार्ड पण सोबत ठेवायचं. काही अडचण येत असेल तर तुम्हाला हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर फोन करून विचारायचं. ठीक आहे मित्रांनो, 24
25, 26 आणि 27 या चार दिवसात 2636 विद्यार्थी सहभागाची चाचणी देणार आहेत कोल्हापूरला, गट क्रमांक 16 कोल्हापूर या ठिकाणी। ठीक आहे, काही अडचण येत असेल तर हे नंबर दिलेला आहे, नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। संपूर्ण चारही पीडीएफ जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही SRTC साईट दिलेली आहे, त्या साईटवर जाऊन चारही पीडीएफ डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला चारही पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। सभेगर चाचणी कशा प्रकारची होते यावर मी व्हिडिओ बनवलेले आहे, ती व्हिडिओ जर पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे मित्रांनो, त्यावर जाऊन तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहू शकता। ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।